अरे हा पक्ष आहे का चोर बाजार आहे? बाहेरनं सगळे चोरून घ्यायचे, नेते घ्यायचे, आणि आयात पक्षाची चाललेली दादागिरी, त्यांची चाललेली हुकुमशाही, की आपण सुद्धा यांच्यासोबत होतो ना, 25-30 वर्ष आपण भारतीय जनता पक्षासोबत होतो. पण आज तो भाजपा आहे, हा आयात पक्ष झालेला आयात. विचार संपले, नेते संपले, भाकड पक्ष झालेला आहे. आणि मग तुम्ही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत नुसती यादी काढा की यांच्यामध्ये बाहेरच्या पक्षातून आयात केलेले लोक किती आहेत. आज सुद्धा जी एक धूळ आपल्या डोक्यावरती बसवलंय, स्वतः चंद्रकांत पाटील बोललेत की आम्ही मनावरती हृदयावरती दगड बसवून दगड ठेवून हा निर्णय घेतलेला आहे. महा आयात पक्ष आणि आयात पक्षाची चाललेली दादागिरी, त्यांची चाललेली हुकुमशाही, हे आपल्या मर्द मावळ्यांना मोडता येणार नाही. हे तुम्ही सगळे मर्द मावळ्या ती मोडू शकणार नाही. अरे हा पक्ष आहे का चोर बाजार आहे? स्वतःकडे काही शिल्लक राहिल्यानंतर बाहेरनं सगळे चोरून घ्यायचे, नेते घ्यायचे आणि आपल्या समोर करायचे. म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने जे तमाम 40 रेडे म्हणा किंवा 40 गद्दार आहेत त्यांना प्रश्न विचारतोय. मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे. या इथला गद्दार खासदार आणि या इथले जे गद्दार आमदार आहेत त्यांच्यामध्ये जर अजूनही मर्दानगी शिल्लक असेल तर त्यांनी जाहीर सांगावं की आम्ही भाजपाच्या तिकिटावरती निवडणूक लढणार नाही, सांगावं त्यांनी. यांना नाव बाळासाहेबांचं पाहिजे, चेहरा बाळासाहेबांचा पाहिजे, शिवसेनेचं नाव पाहिजे आणि मोदींचा आशीर्वाद पाहिजे. सबस्क्राइब कीजिए और डेली नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाइए.